समाजामध्ये विचार करणारे आणि उपदेश देणारे भरपूर जण असतात, परंतु त्या उपदेशाला कृतीचे जोड देणारे फार कमी लोक असतात. अशा आपल्याकडे आलेल्या सुधाताई कांकणी मॅडम यांनी सुद्धा समाजातील ज्या मुलींच्या बाबतीमध्ये घडत होत त्रिभुवन हत्या घडत होती, तर याविषयी त्यांना खूप वाईट वाटलं. समाजातील चित्राविषयी त्यांना घृणा आली आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपल्याला ह्या मुलींना जर मुलींसाठी जर काही करता आलं तर, आणि म्हणून त्यांनी या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. नमस्कार. सुंदर अशा शाळेच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या शाळेचे आदरणीय गुरुजन वर्ग, माझ्या समोर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या भगिनी आणि माझ्या मैत्रिणींनो, बंधूंनो, आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू, मातृदूत म्हणून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू, स्त्री जन्माचे स्वागत करू. आपण सगळ्याजणी सावित्रीच्या लेखी आहोत आणि आताच काळे त्यांनी उल्लेख केला की बाल विवाह होऊ नये म्हणून अत्यंत मोलाचं असं कार्य भगिनी आज इथे करत आहेत. आणि लहान वयामध्ये लग्न होणं, त्यांच्यावर कोवळ्या वयामध्ये मातृत्व लादलं जाणं, मातांचा बाळांपणात होणारा मृत्यू दर याची वाढ होणं, जन्मलेलं बाळ कुपोषित राहणं, हे सगळं दुष्टचक्र त्यामुळे चालू राहत. म्हणून बालविवाह हे पूर्णतः थांबले पाहिजे आणि यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून घरोघरी याविषयीची जाणीव आणि जागृती निर्माण केली पाहिजे. आपल्या घरामध्ये लहान बहिणीचा विवाह होत असेल तर तो रोखला गेला पाहिजे. आणि यासाठी म्हणून जी टीम काम करत आहे त्यांच्यासाठीही आपण जोरदार टाळ्या वाजवूया. जसा बालविवाहाचा एक प्रश्न आहे आपल्या भारतामध्ये, तसाच एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे स्त्री भ्रूण हत्येचा. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुळू नको कळी आई, खुळू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला. आपल्याला काहीतरी कृती करणं आवश्यक आहे. मग आपण काय केलं पाहिजे? तर पहिला कलम विषयी मी तुम्हाला मुद्दाम इथे सांगते की पहिला कलम जो आहे तो म्हणजे ठराव. कारण मी आज आले, मी बोलले, तुम्ही ऐकलं, तुम्हाला छान वाटलं, याचा प्रभाव 7-8 दिवस कदाचित राहू शकेल, पण त्यानंतर ही मोहीम सातत्याने चालू राहिली पाहिजे. ती कशा रूपाने चालू राहील? तर ठरावाच्या रूपाने. तर समजा आता आपल्या महाविद्यालयांच्या विद्यार्थिनींच्या कुटुंबियांमध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचं स्वागत होईल अशा प्रकारची भूमिका पालकांनी घेतली पाहिजे. आणि त्यासोबतच कन्या जन्म आनंद सोहळा साजरा केला पाहिजे. आज मुलगा झाला की पेढे वाटले जातात, आनंद व्यक्त केला जातो, पण मुलगी झाली की सगळं घरदार उदास होत, निराश होत. ही निराशा आहे, जे उदासपणा आहे तो काढून टाकायचा आहे आणि त्या जागी आनंदाची पेरणी करायची आहे. मग ती कशा पद्धतीने करायला पाहिजे? तर कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायचा. मग त्या सोहळ्यामध्ये सगळे कुटुंब एकत्र आले पाहिजे. म्हणून समजा आपल्या शाळेचं आपण उदाहरण घेऊया. आपल्या शाळेमध्ये किती स्टुडंटची संख्या आहे? 750 आहे.
तर 750 कुटुंबामध्ये जो मुलीचा जन्म झाला, या 750 कुटुंबामध्ये जो मुलीचा जन्म झाला, तर त्यांनी आपल्या वर्ग शिक्षिकांना सांगायचं आहे, वर्ग शिक्षिका अनाउन्समेंट करतील की लक्ष्मी येई घरात तोच दिवाळी दसरा, अमुक अमुक परिवारामध्ये कन्या जन्मात आलेली आहे, आपण तिचा आनंदाने स्वागत करायचं आहे. अशी अनाउन्समेंट झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थींनी, विद्यार्थिनी असेल किंवा विद्यार्थी असेल, तर त्यांनी 1 रुपया कॉन्ट्रीब्युशन द्यायचा. किती? 1 रुपया कॉन्ट्रीब्युशन द्यायचा. मिळून जमा होतील एकत्रित किती रुपये जमा होतील? 750 रुपये जमा होतील. या 750 रुपयामध्ये त्या मुलीला झबलं घ्यायचंय, आईला साडी चोळी घ्यायची आहे आणि सासूबाईंना फूल आणि नारळ द्यायचं आहे. तर हा आनंद सोहळा सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर साजरा करायचा आहे. म्हणजे ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत त्यांना तर आनंद होणार आहेच, पण एवढे विद्यार्थी विद्यार्थिनी हे कुटुंबात जेव्हा सहभागी होतात तेव्हा त्यांचाही माइंडसेट तयार होती, त्यांची मानसिकता तयार होते की मुलगी झाली तर आनंद व्यक्त करायचा असतो, नाराज व्हायचं नसतं, उदास होण्याचं नसतं. म्हणून हे उदासपणा घालवून टाकायचा आहे, तो मायनस करायचा आहे, उदासपणाची वजाबाकी करायची आहे आणि आनंदाची पेरणी करायची आहे. यासाठी 1 रुपयाची जादू योजना अत्यंत परिणामकारक योजना आहे. सगळे हात वर आलेले आहेत, आपण जोरदार टाळ्याने या ठरावाचं स्वागत करूया. या ठरावाचं, त्या ठरावाचं वाचन आता काही करणार आहेत. स्त्रीजन्माचे स्वागत करा ठराव. मुलीची गर्भातच हत्या होते हे ऐकून वाचून पाहून खूप दुःख होते, पण आता केवळ दुःख घेऊन चालणार नाही तर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाव चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा गंगारिया यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केलं. त्यांनी 11 कर्मी कृती कार्यक्रम समजावून सांगितला, त्यात सहभागी होत आम्ही असा ठराव घेत आहोत की आमच्या श्री स्वामी समर्थ कन्या प्रशाला राजूर विद्यार्थिनी व विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबामध्ये एकही स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही. याविषयी आम्ही पालक सभेमध्ये आव्हान करू प्रत्येक स्त्रीचा जन्म कन्यादान आनंद सोहळाने साजरा करू असा ठराव सर्वांनी मध्ये मंजूर करीत आहोत. सूचक श्रीमती शिंदे कल्पना, अनुमोदक सौ पापड सुनीता. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या या देशात, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, स्त्री एक ती अनंत काळची माता आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पंती आहे, मुलगी वंशाची पंती आहे, तिचा आदर सन्मान, तिचा आदर सन्मान मनापासून करणे, मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे, हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा घेणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, त्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत, आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार, हात उंच करून उंच आवाजात करायचा, भारत माता की जय, वंदे भारत.